बातमी. ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला. त्यांची काल रात्री भेट झाल्याची माहितीही म्हस्केंनी दिली. मुल्ला मौलवींना पैसे देऊन त्यांची मतं घेण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका पटत नसल्याचं या खासदारांनी सांगितलं आहे असं म्हस्के यांनी आपल्या दाव्यामध्ये म्हटलंय. ठाकरेंची भूमिका निवडून आलेल्या खासदारांना पटत नाही त्यामुळे ते आमच्या संपर्कात आहेत असा एक मोठा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केलेला आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचं नरेश म्हस्के म्हणतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार का असा प्रश्न यानिमित्तानं राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय. निवडून आलेल्या दोन खासदारांनी संपर्क साधलेला आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांना पटत नाहीये. विकास कामं आपल्या मतदारसंघात व्हायला पाहिजेत आणि शिवसेनेच्या मूळ तत्वापासून बाजूला जे गेलेले आहेत मशिदी असतील प्रार्थना स्थळं असतील त्यामधून जे आदेश दिले गेलेले आहेत त्याच्या ते त्यांना पटलेलं नाहीये आणि भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्व यामुळे दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. डिस्क्वालिफिकेशनचा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता दोन आहोत आम्ही सहा लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो